काम करताना एकनाथराव शिंदे पूर्वी 2.5 वर्ष आम्ही एकत्रच काम केलं. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस एकनाथराव शिंदे हे नगरविकास खात्याचे आणि रस्ते विकास महामंडळाचे मंत्री होते. तर जेव्हा त्यांच्यावरून माझे 2.5 वर्ष मी काम केलेलेच आहे. ते मुख्यमंत्री आहेत. मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे. आमचे काही वेगवेगळे मतमतांतर असेल, वैचारिक भूमिका आमची वेगळी असेल, तर मी स्पष्टपणे राज्यातल्या जनतेला सांगितलेलं आहे की आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सारखं लोकप्रिय व्यक्तिमत्व कुणी नाही आहे, करिश्मा असणारं व्यक्तिमत्व कुणी नाही आहे. गेल्या 9 वर्षामध्ये त्यांनी जर केलेलं काम आपण बघितलं, नजर टाकली, 9 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं नॅशनल हायवे झाले, जागतिक पातळीवर आपल्या भारताची ज्या प्रकारे एक भारताला मान मिळतो, सन्मान मिळतो, देशाचे पंतप्रधान गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या देशामध्ये जे पुरस्कार दिले जातात, एक आदराने त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते परदेशामध्ये देखील जे भारतीय ते ज्या प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांचं स्वागत करतात, प्रतिसाद देतात, अशा प्रकारचा प्रतिसाद फार पूर्वी इंदिरा गांधींना मिळालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये राजीव गांधींना त्यांचे एक मिस्टर क्लीन म्हणून जी इमेज होती त्या काळामध्ये पाहिलेला आहे. तशा पद्धतीनं आता मोदींच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो आहे. आणि मोदी 24 तासातले अक्षरशः 18-18 तास काम करतात. दिवाळीच्या काळामध्ये तुम्ही आम्ही आपल्या आपल्या घरी दिवाळी साजरी करत असतो, परंतु ते त्यावेळेस देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असणाऱ्या लष्कराला तिथल्या जवानाला भेट देण्याच्याकरता किंवा त्यांच्यामध्ये दिवाळी साजरी करण्याच्याकरता त्यांचं मनोबल वाढवण्याच्याकरता ते जात असतात. त्यांनी स्वतःला देशाकरता वाहून घेतलेलं आणि अशा प्रकारची व्यक्ती आज तरी देशात दुसरी कोणी दिसत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि